विद्यार्थी मैत्रिणींनो, नैतिक मूल्य संवर्धन वर्गाच्या आजच्या तासिकेत मी अर्चना देशपांडे तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. समाजात राहताना त्याला कसेही वागून चालत नाही, त्यासाठी त्याला काही नीतिमूल्यांची गरज असते. शील, चारित्र्य, संस्कार यांची रुजवणूक त्याला करावी लागते, यालाच नैतिक मूल्य असे आपण म्हणू शकतो. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल, संगणक इत्यादींच्या अति आहारी जाऊन समाजाची नैतिकता ढासळत चालली आहे. त्यासाठीच आज खरोखर शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची रुजवणूक करणे आवश्यक झाले आहे. आणि हा उद्देश साध्य करण्यासाठीच आपल्या महाविद्यालयात गेल्या 4 वर्षांपासून नैतिक मूल्य संवर्धन हा वर्ग घेण्यात येतो. विद्यार्थिनींनो, समाजात माणूस म्हणून जगण्यासाठी 10 नैतिक मूल्य सांगितल्या गेली आहेत. ती म्हणजे वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, श्रमप्रतिष्ठा, सौजन्यशीलता, सर्वधर्मसहिष्णुता, राष्ट्रभक्ती, संवेदनशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन, राष्ट्रीय एकात्मता आणि स्त्री पुरुष समानता. यामधील राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रभक्ती ही मूल्य रुजविण्यामध्ये संगीताचे काय योगदान आहे हे मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे. त्यासाठी मी खालील काही मुद्द्यांचा आधार घेतला आहे. ते म्हणजे गुरु शिष्य परंपरेतून राष्ट्रीय एकात्मता, कलाकारांद्वारे राष्ट्रीय एकात्मता, समूह गीतांद्वारे राष्ट्रीय एकात्मता, दूरदर्शनद्वारे राष्ट्रीय एकात्मता आणि चित्रपट संगीताद्वारे राष्ट्रीय एकात्मता. यातील पहिल्या मुद्द्याकडे वळते, गुरु शिष्य परंपरेतून राष्ट्रीय एकात्मता. भारतामध्ये गुरु शिष्य शिक्षण पद्धती प्राचीन काळापासूनच अस्तित्वात आहे. संगीत शिक्षणात तर गुरु शिष्य परंपरेचे महत्त्व आजही टिकून आहे, कारण संगीत क्षेत्रात या पद्धतीद्वारेच कलाकार निर्माण झाले आहेत हे निर्विवाद सत्य आहे. या परंपरेने अनेक जाती धर्माच्या लोकांना एकत्र गुंफण्याचे काम केले आहे. भारतीय शास्त्रीय संगीतात ख्याल गायनाचे घराणे ही संकल्पना आहे. यामध्ये अनेक मुस्लिम गुरूंनी हिंदू शिष्यांना आणि हिंदू गुरूंनी मुस्लिम शिष्यांना तितक्याच तळमळीने पुत्रवत प्रेम करून संगीत शिक्षण दिल्याचे अनेक उदाहरणं आहेत. पंडित रविशंकर, उस्ताद झाकीर हुसेन इत्यादी अनेक कलाकारांकडे देशविदेशातील विविध जाती धर्माच्या शिष्यांनी संगीताचे शिक्षण घेतले आहे. अनेक साधकांचे आंतरधर्मीय विवाह देखील झालेले आहेत. अशा प्रकारे भाषा, धर्म, प्रांत इत्यादींच्या संकुचित बंधनात न अडकता केवळ स्वर हीच भाषा, स्वर हाच प्रांत असलेल्या संगीत कलेतील गुरु शिष्य परंपरेने निश्चितच राष्ट्रीय एकात्मता निर्माण केली आहे. माझा पुढचा मुद्दा आहे कलाकारांद्वारे राष्ट्रीय एकात्मता. भारतातील थोर कलावंतांनी राष्ट्रीय एकात्मता व सर्वधर्म समभावाची शिकवण आपल्या कलेतून दिलेली आहे. कलावंत जेव्हा स्टेजवर सादरीकरण करतात तेव्हा ते तालासुरात इतके रमतात की संगीत हाच त्यांचा धर्म असतो. कलाकारांचे सर्वधर्म समभावाचे काही उदाहरण देता येतील. उस्ताद बडे गुलाम अली खां हे श्रीकृष्णापुढे उद्बत्ती लावून रियाज करीत असत. ग्वाल्हेर घराण्याचे उस्ताद नथ्थू खां हे हिंदूंप्रमाणे पोशाख घालीत असत व कपाळाला टिळा देखील लावीत असत. या देशातील हिंदूंच्या सर्व मंगल कार्यामध्ये उस्ताद बिस्मिल्ला खां यांच्या शहनाईचे सूर वातावरण भारावून टाकतात. अजून एक उदाहरण म्हणजे बैजू बावरा या 1952 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील मन तडपत हरि दर्शन को आज हे गीत सुप्रसिद्ध आहे, सगळ्यांना माहिती आहे. हे गीत मोहम्मद रफी यांनी गायलेले आहे, नौशाद यांनी संगीतबद्ध केले आहे, तर शकील बदायूनी यांनी हे गीत लिहिलेलं आहे. परमेश्वराच्या विरहाने व्याकुळ झालेल्या भक्ताचा भाव
एवढ्या प्रभावीपणे मांडणारी गायक, संगीतकार, गीतकार ही त्रयी मुस्लिम होती हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे शंकर शंभू यांनी गायलेल्या कव्वालींचे सूर असंख्य दर्ग्यांवर अल्लाची आळवणी करतात. श्रद्धा नामक अल्बममध्ये अहमद व महम्मद हुसेन यांनी हिंदू देवतांची मनोभावे श्रद्धापूर्वक आराधना केली आहे. कलाकारांद्वारे राष्ट्रीय एकात्मता या मुद्द्याचे विवेचन करताना गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. लता मंगेशकर यांनी तब्बल 20 अधिक प्रादेशिक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांनी गायलेले ऐ मेरे वतन के लोगो हे गीत आजही ऐकल्यावर सामान्य माणसाच्या डोळ्यात शहीदांचे बलिदान आठवून अश्रू आल्याशिवाय राहत नाही. ही किमया केवळ कलाकारच संगीताच्या माध्यमातून करू शकतो. राष्ट्रीय एकात्मतेसाठी मी संगीताचं योगदान या विषयावर विवेचन करताना तिसरा मुद्दा आहे माझा समूह गीतांद्वारे राष्ट्रीय एकात्मता. विद्यार्थी मैत्रिणींनो, समूहाने गायल्या जाणाऱ्या प्रार्थना गीते, प्रांतीय गीते, देशभक्तीपर गीते यांचा प्रभाव समाजावर निश्चितच होत असतो. म्हणूनच शाळांमध्ये सामूहिकरित्या प्रार्थना म्हटल्यावरच शैक्षणिक तासिका होत असतात. विभिन्न धर्म, भाषा, प्रांत, पंथ या विषयावरील समूहगीतांच्या रचना गायल्यास आपापसातील मतभेद दूर होऊन राष्ट्रीय एकात्मता साधता येते. अधिक संख्या असलेला गायक गायिकांचा संच असेल तर जास्त परिणाम होतो. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे युवक बिरादरी या संस्थेद्वारे राबविले गेलेले उपक्रम आहेत. एक सूर एक ताल या सांगीतिक कार्यक्रमांतर्गत राष्ट्रभावना, राष्ट्रप्रेम, सामाजिक ऐक्य, राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी आजपर्यंत 30,00,000 विद्यार्थ्यांना आसामी, तमिळ, बंगाली, गुजराती, पंजाबी, कन्नड, मराठी, हिंदी अशा विविध भाषेच्या गीतांमधून प्रशिक्षण दिल्या गेले. जयोस्तुते व ने मजसी ने परत मातृभूमीला यासारखे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे गीत समूहस्वरात शिकवित असताना शिकविणाऱ्याला, शिकणाऱ्याला व ऐकणाऱ्यांना जी स्फूर्ती चढते व या तीनही शक्ती जेव्हा एकत्र होतात तेव्हा सर्वांच्या मनात राष्ट्रभावना बळकट होते. याचा परिणाम निश्चितच 10 मोठा असतो. सैन्यांमध्ये असो किंवा राष्ट्राच्या ऐक्यामध्ये असो संगीताचे योगदान हे अतिशय श्रेष्ठ व उच्च दर्जाचे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात वंदे मातरम या एकाच गीताद्वारे स्वातंत्र्य चळवळीला मोठा हातभार लागला हे आपण जाणतोच. मास्टर कृष्णराव यांनी वंदे मातरमचे 50,000 समूहाकडून यशस्वी गायन करून घेतले. यावरूनच या गीताची महती व त्यातून निर्माण होणारी राष्ट्रीय एकात्मतेची भावना दिसून येते. रवींद्रनाथ टागोरांनी 5 असलेल्या जन गण मन या राष्ट्रगीताची रचना केली. या गीताचे पहिले कडवे आपले राष्ट्रगीत म्हणून घोषित करण्यात आले तेव्हापासून अविरत या राष्ट्रगीताचे प्रतिध्वनी आपल्यामध्ये राष्ट्रभक्ती जागृत करतात. वंदे मातरम या गीताचे सूर आपल्यामध्ये नवा जोश निर्माण करतात. थोडक्यात काय तर समूह गीतांद्वारे राष्ट्रीय व वैश्विक एकात्मता वृद्धिंगत होते हे निश्चित. माझा पुढचा मुद्दा आहे दूरदर्शनद्वारे राष्ट्रीय एकात्मता. मैत्रिणींनो, दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांवरून, प्रादेशिक वाहिन्यांवरून सारे गमप, अंताक्षरी इत्यादी रियालिटी शोजचे आयोजन करण्यात येत असते. यात देशातील विविध प्रांतातून विविध भाषिक स्पर्धक सहभागी होतात. विविध देशातील स्पर्धकसुद्धा यात सहभागी होत असतात. यातील परीक्षक देखील विविध देशातील विविध धर्मांचे असतात. ते जेव्हा एकत्र सादरीकरण करतात तेव्हा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय एकात्मता निर्माण होते. याचवेळी जगभरातील असंख्य रसिक श्रोते असे कार्यक्रम पाहत असतात तेव्हा या रसिकांमध्ये देखील
विश्वबंधुत्वाची भावना साहजिकच दृढ होत असते. भारतातील सुप्रसिद्ध गायक वादक कलाकारांवर चित्रित झालेले मिले सुर मेरा तुम्हारा व बजे सरगम हर तरफ से हे गीत राष्ट्रभक्ती व राष्ट्रीय एकात्मतेसाठी अग्रगण्य ठरले आहेत. यामध्ये देशातील सुप्रसिद्ध गायक वादक कलाकार चित्रपट अभिनेते इत्यादींचा सहभाग होता. दूरदर्शनवर प्रसारित अशा सांगीतिक कार्यक्रमांद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय एकात्मता वाढविण्यास मोलाचे सहकार्य मिळाले यात दुमत नाही. माझा पुढचा मुद्दा आहे चित्रपट संगीताद्वारे राष्ट्रीय एकात्मता. विद्यार्थी मैत्रिणींनो, जुन्या चित्रपटांपासून तर आजपर्यंतच्या चित्रपटातील विविध गीतांमुळे राष्ट्रभक्ती व राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत झालेली आहे. यातील काही निवडक गीतांचे उदाहरण आपल्या सगळ्यांच्या परिचित आहेत. ये देश है वीर जवानों का, मेरे देश की धरती सोना उगले, आओ बच्चों तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की, ऐ वतन हमको तेरी कसम, छोड़ो कल की बात पुरानी, ऐ मेरे प्यारे वतन, जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, दिल दिया है जहां भी देंगे ऐ वतन तेरे लिए, भारत हमको जान से प्यारा है, देश रंगीला सारे जहां से अच्छा, वंदे मातरम माँ तुझे सलाम, मेरा मुल्क मेरा देश तेरी. आणि अगदी आत्ताचं अगदी अलीकडल्या काळातील केसरी चित्रपटातील तेरी मिट्टी में मिल जावा इत्यादी अनेक गीतांचे उदाहरणं चित्रपट गीतांचे आहेत. यासारख्या गीतांनी संपूर्ण देशवासियांच्या हृदयात एक स्थान निर्माण केले आहे. 15 ऑगस्ट 26 जानेवारी या दोन दिवशी साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन या दोन राष्ट्रीय उत्सवांना हे गीत रेडिओ दूरदर्शन व सार्वजनिक ठिकाणी लागतात. त्याद्वारे राष्ट्रीय एकतेचा प्रचार प्रसार नक्कीच झाला आहे. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील या गीतांद्वारे राष्ट्रीय एकता साध्य केली आहे व भविष्यातही या कार्यात संगीत अग्रेसर राहील. या व्यतिरिक्त भारतातील अनेक संतांनी भजन कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रोन्नती राष्ट्रीय एकात्मता सर्वधर्म समभाव स्थापित करण्यासाठी संगीताचा प्रभावी माध्यम म्हणून उपयोग केला आहे. यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे उदाहरण सर्वांना माहितीच आहे. हर देश में तू हर भेस में तू हे त्यांचं प्रसिद्ध भजन आहे. वरील विवेचनावरून आपणास लक्षात येते की राष्ट्रभक्ती राष्ट्रीय एकात्मता सर्वधर्म समभाव वृद्धिंगत करण्यासाठी संगीताचे योगदान अमूल्य आहे आणि यापुढेही ते राहणार आहे. एक साधं उदाहरण तुम्हाला देते. आपल्या महाविद्यालयाची प्रार्थना आहे, देश हीच माता देश जन्मदाता घडो देश सेवा ऐसी बुद्धि दे अनंता. हे नुसतं असं गद्यात म्हटल्यानंतर तेवढं प्रभावी होत नाही, परंतु देश हीच माता
संगीताचे स्वर आणि तालात म्हटलं की त्याचा एक प्रभाव वेगळा आपल्या मनावर पडत असतो. रवींद्रनाथ टागोरांनी म्हटलंच आहे की नुसत्या शब्दांपेक्षा संगीतामध्ये ती शक्ती आहे की थेट हृदयाला जाऊन भिडण्याचं सामर्थ्य संगीतात आहे. म्हणून राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रभक्ती वृद्धिंगत करण्यामध्ये संगीत कलेचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. धन्यवाद.